सर नमस्ते. सर तुमचा परिचय द्या. स्वप्नील लस बोराड. ओके. मुक्काम पोस्ट सिनोली तालुका आंबेगाव जिल्हा. काही नमस्ते. तुमचाही परिचय द्या. मी माधुरी स्वप्नील बोराडे. मुक्काम पोस्ट सिनोली तालुका आंबेगाव जिल्हा. आता तुम्ही दोघं हे मॅनेजमेंट पाहता असतो. किती गाय आहेत सगळ्या तुमच्या? सगळ्या बारीक मोठ असते. 21 21 गाय. हा ओके. तुम्ही असा मस्त कोटा पण केला इकडे. हो सर. किती दिवसापासून हे गायीचा व्यवसाय करतो? 10-10 वर्ष. इथं जोपासून तुम्ही गाय आणल्यात, नवीन गाय आणल्यात तुम्ही गाय असं मी ऐकलं. तर पहिल्या किती गाय होत्या आणि नवीन किती आणल्या? पहिल्या 6 गाय होत्या. बर. 13 गाय. नंतर 13 गाय. ओके. कोठ्यामध्ये ज्यास तुम्ही नवीन गाय ज्यास घेऊन आलो, ज्या व्यक्तीने ती गाय विकली होती तो प्रचंड त्रास त्या गायींकडून त्याला मिळाला होता. म्हणजे आजारी पडणं असेल, तो अनुभव काय होता की तुम्ही गाय तिकडून घेऊन येण्यापूर्वी त्या मालकाचा काय अनुभव होता? सर त्या मालकाने असं वैतागून गाय दिली आम्हाला. ओके. आम्ही ते घेऊन आलो. इथे घेऊन आल्यावर गाय इथं पण 1-2 दिवस दूध काढून न देणे, एकमेकीला मारणे, लाथा मारणे. ओके. अच्छा, म्हणजे मानण्यासाठी? अरे बापरे. हा. दोघ दोन ह्याच्यामध्ये आले की एकमेकाला मारायला सुरुवात करायची. अच्छा. वासरं पण त्यांना वाटायचं की वासरं आमच्या जवळ असेल. अच्छा, म्हणजे त्या मालकाकडे 30 वय होती. जसं आम्ही चालू केलं तरी खुराक सुद्धा बंद होईल. म्हणजे तू कोणता? तो खुराक देत होता. अच्छा. आम्ही जसं इकडे आल्यावर मिल्क चार्जर चालू केलं. ओके. मिल्क चार्जर चालू केलं त्या गाय एकदम व्यवस्थित, म्हणजे दूध काढायला त्रास नाही, भांडणं त्यांच्या मारामाऱ्या. तर त्या तिकडून आणल्या त्या टायमात सारख्या गाय आणल्या. त्या टायमात त्यांनी सांगितलं होतं का गाय आजारी पडतात. इथं आणल्या आम्ही, फक्त एकदा डॉक्टर आला. परत त्याच्यावर अजून 2 महिने झाले त्या गाय आणला. परत डॉक्टर आणला. आला पण नाही डॉक्टर. म्हणजे हे नवीन जे गाय आणल्या ते आम्ही किती दिवस झालं? 2 महिने झाले. 2 महिने झाले. या 2 महिन्यामध्ये तुमचं डॉक्टर आलं नाही? नाही. जयस तुम्ही आणलं होतं त्यावेळेस मस्टडी झालं. त्याच्यानंतर प्रकार बंद झाला. मस्टडीच नाही. मस्टडीच नाही. आणि एकदा फक्त काय लागलं. तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं की आपण एवढ्या 6 आपल्याकडे पहिला काय होत्या त्याचा अनुभव होता 10-12 वर्षाचा, आणि हे ज्यावेळेस आणलं तुम्ही त्यावेळेस मस्टिडिया झाला. म्हणजे पाठीमागचा तुमचा अनुभव असा असेलच की डॉक्टर येत असेल सारखा तुमच्या याला सुद्धा. तुम्ही मिल्क चार्ज किती दिवस झाला वापर? 1 वर्ष झालं. का पण एवढा विश्वास का मिल्क चार्ज? मिल्क चार्ज माझी आमची गिरती गाय होती, तिला 36-37 लिटर दूध होतं. ओके. ज्या टायमाला मिल्क चार्ज चालू केलं तर आधी 27 लिटर दूध होतं. मिल्क चार्ज चालू केलं गाय 36-37 लिटर दूध द्यायला. 27-36 लिटर अजून 10 लिटर एक्स्ट्रा वाढतं. 3 टाइम दूध काढायला लागतं आणि गायच्या तब्येतीमध्ये फरक. ती कंटिन्यू बसायला होत्या, तिचा त्रास व्हायचा, तो पण त्रास बंद झाला. पूर्ण त्रास, पूर्ण तिचा त्रास बंद झाला. अच्छा, म्हणजे अपचन व्हायचं. हा, अर्धी कुठची राहायची. आणि आता पूर्ण शेण कसं पडतंय? एकदम घट्ट एकदम घट्ट पडतं. तुम्ही मग मला शेणाविषयी सांगत होता की तुमचं शेण जर पडलं तर त्याच्यामध्ये किडे तयार व्हायचे. सफेद किडे तयार, म्हणजे आई तयार व्हायची का? काय बोलतो असं समजा सकाळी जर शेण उचललं नाही थोडा टाइम जर आलो अर्धा 1 तास म्हणजे आई कुठली तयार होते ज्या टायमिंगला ते अपचन होतं, म्हणजे सड, म्हणजे ज्या शेणामध्ये कसलीच ताकद नाहीये. मला सांगा निसर्गामध्ये कीड कधी पडते? ज्या टायमिंगला त्याच्यामध्ये कमजोरी असते. म्हणजे त्या कमजोरीला नष्ट करण्यासाठी निसर्ग तिथं कीड पाठवत. तसंच सेम तुमच्या शेणामध्ये ताकद नाहीये, ते डिकम्पोज करण्यासाठी 24 तासाच्या आज जर तुमच्या काळी पडत असेल तर विचार करा सर, ते किती शेण म्हणजे तुमचं निकृष्ट असेल. बरोबर आहे की नाही? परंतु मिल्क चार्जर चालू केल्यानंतरचं काय बदल झाला? ते काळीच नाही आता. तसं म्हणजे तसं काय प्रकार दिसला? प्रकार दिसला. जसं तुम्ही मिल्क चार्जर चालू केलं तेव्हापासून तुमचं शेण सुद्धा असं जड लागलं. बरोबर आहे की नाही? बघा, पातळ तर शेण नाहीये पण त्या ह्याच्यामध्ये पहिलं पाणी येईल.
आता एकदम घर तयार होतो म्हणजे शेणावर सुद्धा म्हणजे घट्टपणा. आणि ज्यावेळेस तुम्ही पाठी उचलता शेणाची त्यावेळेस तुम्हाला वजन लागतं. बरोबर की नाही? आता मला सांगा ना, तुमच्या एवढ्या जनावरांमध्ये दुधाच्या क्वालिटीमध्ये काय बदल झाला तुम्हाला? समजा मिल्कच्या जो तुम्ही देण्यापूर्वी जे दूध होतं ते पातळ होतं, तुम्हाला सांगत होतो त्या दुधामध्ये जे मिल्क चार्ज चालू केलं तर त्या दुधामध्ये काय तुम्हाला होतं? फॅटमध्ये बदल झाला. बर, दूध वाढलं. बर, आणि जे आम्ही दूध काढून ठेवायचो त्यावर अशी साई साई. आता साई पहिली जी यायची आणि आता यायची त्याच्यामध्ये काय तुलना आहे? तेलकटपणा म्हणजे ज्याला आपण तुपाटपणा म्हणतो ऑलरेडी तयार होते. तुम्ही घरी चहा पित असाल काय चहाचा अनुभव काय म्हणजे घट्टपणा कसा आहे? चहा थोडं दूध टाकलं तरी काय म्हणजे थोडं दूध टाकलं तरी एकदम सफेद चहा दिसतो आणि घट्ट येतो. हा, घट्ट चहा. आता तुमचं पूर्वी दूध होतं ते किती लिटर निघायचं आणि मिल्क चार्ज नंतर किती लिटर निघतंय दूध? आता दूध हे 125 लिटर. अच्छा, पहिलं दूध होतं 100 लिटर आणले तेव्हा म्हणजे साधारण 25 लिटर वाढ झाली. आता आपण जर सरपाटील सर जर कॅल्क्युलेशन करायला गेलो, समजा 25 लिटर दुधाची वाढ झाली, आता कसं लिटरचं मार्केटमध्ये दूध जातं? 27 रुपये. मला सांगा 27 लिटर सर आणि 25 लिटरची वाढ झाली तर किती पैसे झाले? एक्स्ट्रा पैसे. समजा 30 रुपये जरी पकडलं मिनिमम आपल्या हिशोबासाठी आणि इकडे 25 लिटर जरी पहिलं तरी तुम्हाला मला वाटतं 750 रुपयाचं लिटर रोजचं दूध वाढलं नाही की नाही? महिन्याच किती वाढलं? 7 × 21 म्हणजे साधारण 21 ते 24 हजारापर्यंत तुमचं एक्स्ट्रा बेनिफिट मिळाला. मग तुमचा मिल्क चार्जर वरचा जो काय खर्च आहे समजा साधारण धरला तर समजा तो किती वाढ महिन्याला किती मिल्क चार्ज लागतो तुम्हाला? किती देता म्हणजे जनावरांना एकाच किती देतो? ज्या दुधाचा जेवढा गाय जास्त दुधाचा गाय त्यांना 200 ग्रॅम देतो. 200 ग्रॅम देतात? हा, विचार करा शेतकरी 50 ग्रॅम सुद्धा द्यायला काट करतात आणि तुम्ही डायरेक्ट 200 ग्रॅम देताय. सरांनी सांगितलं 200 ग्रॅम मिल्क चार्ज द्यायचं, आम्ही सुद्धा 200 ग्रॅम मिल्क चार्ज देतो. 200 ग्रॅम आज तुम्ही बघा, तुम्ही मुरघास टाकताय. साधारण मुरघास बरेच लोक आता सांगतात की मुरघास बंद करा. मुरघासमुळं त्या शरीरामध्ये ट्रेसन ताणतणाव तयार होतो, बॅक्टेरियाचा काउंट वाढतो आणि अशा टायमिंग तुमची जनावर विकनेस होतात. परंतु इथं मुरघाच्या सोबतच तुम्ही काय करताय? बरोबर, मिल्क चार्ज येत आहे. त्याच्यामुळे तुमच्या दुधामध्ये तर 25 लिटरची वाढ झाली. परंतु मला सांगा, जर मिल्क चार्ज चालू नसतं तर आहे ह्या 125 लिटरला तुमचा रेट 27 रुपये मिळाला असता? तो विचार करा ना, तो तुम्हाला 24-22 याच्या रेंजमध्ये मिळाला असता. तो जरी 5 रुपये तुमचा नफा पकडला सर तर रोजचे पैसे किती झाले सर 100 लिटरचे? विचार. दूध काढून दाखवतो म्हशीचं दूध आणि तिचं दूध सेम. म्हणजे पहिली किती लागायची तिची? 5-0ची लागत. 5-0 आणि आता राईची 7-0 8-0 लागत. काय म्हशीची लागत? म्हशीची पेक्षा जास्त लागली. कालच डेअरी वाल्याने चेक केलं तिचं दूध. मला संशय वाटला, काही शेपरेटीचं दूध चेक कराव तेव्हा तिचं दूध चेक केलं शेपरेट. ओके, त्या टायमात तिची फॅट लागली 7.5 ची. बापरे, म्हशीच्या पेक्षा पॉवरफुल लागली. हा, मग ते म्हटलं नाही का तुम्हाला? थोडा कन्फ्युज तो नाही का झाला? तो कन्फ्युज झाला. तो ते सांगत होता तुम्ही काय वापरता? या माते, तुम्ही तुमच्या गायला काय वापरता? आणि ते म्हणजे इथे पण बाकीचे जे गुळे आहेत ना ते पण सुग्रास भुसा सगळे एकसारखंच आता तेच वापरतात. फक्त आम्ही याच्यात मिल्क चार्ज वापरतो आणि ते लोक रेग्युलर त्यांचा जी डोस आहे समजा मिनरल मिक्सरचा हे सगळं देतात. काय वेगळं मिनरल मिक्सर काय देत आहे? नाही, काहीच काहीच नाही, फक्त पेंडे बरोबर तुम्ही मिल्क चार्ज देत. ओके, सकाळी आणि संध्याकाळ दोन्ही टाइम तुमचं चालू आहे. मग ही जी लोक आता जे तुम्ही जे पाहताय सगळीकडे सगळ्यात महत्वाची, तुमच्याकडे आज आम्ही तेला जर गोट्यामध्ये मिल्क चार्ज नसतं तर तुम्ही ते 11 गाई आणण्याचा 12 गाई आणण्याचा ढेंग केला असतो? नसतं. का नसतं? म्हणजे संपूर्ण जास्त बरं होतं, विश्वास आहे, विश्वास होता. या वाद नाही. लोक तर म्हणतात दूध परवडत नाही. म्हणजे जे लोक आता आम्हाला कारण सांगू राहिले की मिल्क चार्ज परवडत नाही आणि तुम्ही तर डायरेक्ट 200 ग्रॅम देत आहे, काय वाटतं? आता जे डॉक्टरला तुम्ही जे खर्च करायचा, पहिला खर्च करायचा
आज समजा मी कचरा जे नसतो तर आज मी तिकडे किती खर्च आला असतो मला? आज जा मला जास्त खर्च आला असता. बरं, कंटिन्यू डॉक्टर 8 दिवसातील 3 दिवस डॉक्टर गोठ्या येत होता पहिला. बरं, किती फी होईची त्याची? डॉक्टरची कमीत कमी 800-900 रुपये एका टायमिंग. एका टायमिंग? बरं. हा, त्याच्यानुसार मेडिसिन पण देत असाल तू? हा, मेडिसिन पण. त्याचं बिल किती व्हायचं? मेडिसिन 300-400 रुपयाचे मेडिसिन आहे. म्हणजे सरसरी जरी आपण राऊंड फिगर पकडला सर तर 1000 रुपये खर्च. हो, मग 3 दिवसाला जरी 1000 म्हटलं सर तर साधारण तुमचा 10 म्हणजे 3 वेळा डॉक्टर 10 दिवसात न्यायचा, म्हणजे 3000 तिथं लागले. 10 दिवसात 3000 रुपये म्हणजे 3 × 3 = 6, 3000 रुपये तुमचे नुसते डॉक्टरला डॉक्टरला जातो. बरं, जाईल ना, पैशाचा काही प्रॉब्लेम नव्हता, पण प्रॉब्लेम काय होता? मानसिक त्रास. हो, गाई तुमच्या आजारी तेव्हा तुम्हाला रात्रभर झोप नाही, तुम्ही सातत्याने टेन्शन मध्ये. बरं, गाईला एखादा मस्टिडिया झाला तर डॉक्टर 4000 पासून 3000 पासून 5000 रुपये पैसे घेतात. 3000 रुपये घेऊनच यायचं तो त्याच्यामध्ये. विचार करा, तुमच्या एवढ्या सगळ्या गाईमध्ये तुम्ही तर सांगू राहिले 1 महिना 2 महिने 4 महिने झाले मस्टिडिया नावाचा प्रकार नाहीये. डॉक्टर आले ना, तर डॉक्टरने सांगितलं होतं तुमच्या गाई ज्यादा पहिल्या दिवशी आले डॉक्टर, त्या गाईला चिकडून जाते मस्टिडिया आलता. डॉक्टर आले ना, तर त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं याच्यामध्ये तुमच्या गाई कंटिन्यू आजारी पडणार. काय कारण? कारण त्याचं बॅक्टेरिया म्हणतात त्यांचं म्हणणं आलं शेणी. अच्छा, त्यात वाचणार बॅक्टेरिया तयार होणार, मग ते जे किडे होणार जंतू होणार तर त्या जंतूंनी त्या आतमध्ये. बरोबर, त्यांचं असं म्हणणं आलं. तर मी डॉक्टरला एवढं सांगितलं का या गाईवर ट्रीटमेंट करा आजपासून, ज्या टायमाला गाई लावायची त्या टायमाला तुम्ही गोठ्या घ्यायच्यात, मधी कोणत्याही कारण असतो तुम्ही गोठ्या घेणार. या बात, एवढा कॉन्फिडन्स आज शेतकरी एवढ्या कॉन्फिडन्सने डॉक्टरला म्हणतोय म्हणजे तो अभ्यास करून म्हणतोय. सगळ्यात महत्वाचं काय, आतापर्यंत शेतकऱ्यांनी अभ्यास करायचा बंद केला. शेतकऱ्यांना फक्त काय झालंय की आसपासचे सगळे लोक फक्त लुटायचं पाहतात, कुठल्याच्या माध्यमातून प्रोडक्ट विकण्याचं बघतात. परंतु मला सांगा ना, आज तुमचा जरी महिन्याला 9000 वाचले सर, 12 महिन्याला किती पैसे वाचले? 1,20,000 1,00,000 तुमचे पैसे वाचले आज मी तिला. मला सांगा, जर तुम्ही 1,00,000 नुसतं डॉक्टरच्या खर्चामध्ये जरी मी खायला घातलं तरी पण सर तुम्हाला जी 1 रुपयाचा तोटा नाही. का? कारण जे दवाखान्यात घालत होता वरून त्रास होत होता तो त्रास तुमचा बंद झाला. हो, बरोबर आहे. त्याला बळ उठवायचं आणि मग इकडे आतमध्ये आणायचं, काठीने इकडे उठून आणायचं. रोज दिवस एकदम ऍक्सिडेंट झाला एकदम व्यवस्थित. म्हणजे विचार करा, जनावर नाही तर लय भांडण करत आता. आता तुम्ही मग त्या गाईला हात लावत होते, आता लावा तिला बघा किती शांत झाली. बघा एकदम शांत. बघा नाही तर जनावर एवढे अहो, ते ह्या जनावर अजिबात आता हात लावून देत सर. आम्ही ती माणसं इथं म्हणजे त्या गाय आणल्या ना तर कोणच्या मागे लावतात 3 दिवसांनी माझा पोर कसा मशीन लावायचं काय बोलता. किती शांत झाले जनावर, गाई एवढ्या शांत जर असतील मला सांगा. म्हणजे आपण त्या गायींच्या डीएनए मध्ये चेंज करू शकतो, त्याच्या स्वभावामध्ये चेंज करू शकतो. म्हणजे त्यांचं जर पोषण झालं तर ते तुम्हाला त्रास देणार नाही, पण परंतु ज्यावेळेस तुम्ही त्यांचं कुपोषण करता एखादं मिनरल्स मिक्सर भरून देतात त्या टायमिंग मध्ये जनावर ट्रेस आणि तांतरामध्ये येतात. आणि जर ट्रेस आणि तांतरामध्ये जनावर आली मला सांगा ना, तर जनावर तुम्हाला सुख कशी लागू शकते? त्यांना सुख नाही ना. हो, सगळ्यात महत्वाचं आता मला सांगा ना की बाबा हे सगळं ज्यावेळेस तुम्ही करताय त्याच्यामध्ये तर तुम्हाला एक वेगळा अनुभव आला. तुम्ही जनावरच्या अंगावर चमक असेल समजा, त्या जनावरांचा काय होतं की मधल्या काळात उन्हाळ्यात प्यायला पाणी नव्हतं, शेतकऱ्याकडे धुवायला तर विषय नाहीये, बरीच वेळ तुमच्याकडे धुवायला पाणी नसायचं. मला सांगा ना, जे तुमच्याकडे जे आज जनावर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमच्या चमक विषय काय वाटतंय? तुम्ही न जरी दुसली जाणार नाही तरी 4-4 दिवस 8-8 दिवस जर आश वाटायचे काय बोलता म्हणजे गाई 2 महिने जरी दुखली तुम्ही गायचा वास नाही आला. आणि विशेष म्हणजे शेणाचा वास नाहीये. नाही, आपण एवढे कुठेही शेणाचा वास नाही सर, इथं थरपलाय तुमचं शेणाचा वास पूर्ण थरपलाय. नाहीतर इथं घर आता येत नाही गोट्यामध्ये गेले ना लोकांच्या गोट्यामध्ये प्रचंड जलमधून वास, लोक थांबत नाही त्याच्यामध्ये. परंतु इथं आपण आलो एवढे अजिबात वास नाही. पाटील सर काय वाटतंय सगळं पाहून? काय मिलची आजारची कमाल आहे. मेन म्हणजे काय, नुसते मिलची आजार नाही, युजरने पण युज केलं त्या मनाप्रमाणे किंवा जे आपण सांगतो ते फॉलो केलं की
त्याचा रिझल्ट येतो सर एक विचार करा, शंका नाहीये, शंका नाहीये, शंका आली की मग तिथं प्रॉब्लेम आला, प्रॉब्लेम आला. म्हणजे हे वाक्य खूप महत्वाचं आहे. बघा तुम्ही कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा पाहिजे, त्याचा विश्वास पाहिजे, तर ते सत्यात उतरणार. बरा गायीला रिझल्ट येईल हा तर नंतरचा पार्ट आहे, पहिल्या तुमच्या डोक्यात रिझल्ट आला पाहिजे. बरोबर, काय झालं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये रिझल्ट आला पाहिजे. तुम्हाला जर त्याचा रिझल्ट येतला पाहिजे असेल तर पहिली गोष्ट त्याची इन्फॉर्मेशन, त्याची सगळ्यात महत्वाचं तुमची माहिती, हे तुम्ही जोपर्यंत पाहत नाही, ऐकत नाही आणि तुम्ही शक्यत जोपर्यंत उतरवत नाही तोपर्यंत त्याचा रिझल्ट येणार. ते बरेच लोक आम्हाला असे सर म्हणतात की मिल्क चार्जर महाग आहे. तुम्ही काय सांगायला सगळ्या गोष्टींना की मिल्क चार्जर खरंच महाग आहे का? सर, जर तुमच्या डॉक्टरचा खर्च, तुमच्या दुधाचं उत्पादन जर हे वाढत असेल त्याचा जर सगळा हिशोब केला तर मिल्क चार्जर महाग ना. बर, म्हणजे डॉक्टरच्या खर्चातच मिल्क चार्जर येऊ राहिलं, हो, बाकीचा एक्स्ट्रा खर्च करायची गरज नाही. बरोबर आहे की नाही? आता थोडस मला एक सांगा ना की इकडच्या भागात जे काही शेतकरी आपल्याकडे, तुम्ही काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? सर, मी त्या शेतकऱ्यांना इथेच सांगू शकतो का सगळ्यांनी मिल्क चार्जर वापरलं पाहिजे, एका एका गाय आधी ट्राय केलं पाहिजे आणि मग त्यांनी बाकीच्या गायांवर ट्राय केलं पाहिजे. अगदी बरोबर, खूप छान. काही तुम्ही काय सांगा, तुम्ही पण आता ह्याच्या क्षेत्रामध्ये भरपूर वर्ष तुम्हाला बांधू आला का, तुम्ही काय सांगाल ज्या महिलांना गाय क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती करायची परंतु अपेक्षित असं यश मिळत नाही, अशा सगळ्यांना तुम्ही काय सांगा? मी ते सांगू शकतो, मिल्क चार्जर वापर, मिल्क चार्जर वापर. क्या बात, क्या तुम्हाला गायडन्स कोण करते इथं मार्गदर्शन, म्हणजे तू तुम्ही मिल्क चार्जर आणता कोण? साहेबांचं. सर नमस्ते, तुमचा परिचय द्या. माझं नाव श्रीवार रघुनाथ पाटील. ओके, आपलं चाकण बेदनकरवाडीला शॉप आहे. ओके, आणि मोबाईल नंबर 73 50 880 880. ओके ओके साहेब, तुमचं मी नमस्ते, तुमचा परिचय द्या. चंदन भावस रायला पियाला चाकण तिथं शॉपला मध्ये सरांच्या शॉपमध्ये कामाला येते. ओके, तुमचा मोबाईल नंबर? 94 04 44 40 26. ओके ओके, खूप खूप धन्यवाद ताई सर, थँक्यू, धन्यवाद.